राज्यात तेवीस नोव्हेंबरपासून नववी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय मात्र शाळांची स्वच्छता आणि खबरदारीच्या उपायांची जबाबदारी नेमकी कुणाची याबाबत संभ्रमाची स्थिती होती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी परिपत्रक काढून ही जबाबदारी स्थानिक प्रशासन म्हणजेच महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं शासनानं नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याला सशर्त परवानगी दिली आहे त्यानुसार तेवीस नोव्हेंबरपासून हे वर्ग सुरू होणार आहेत मात्र वर्ग सुरू करण्यापूर्वी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमधील वर्ग खोल्यांची स्वच्छता तसंच अन्य उपाययोजनांची जबाबदारी नेमकी कुणाची याबाबत संभ्रम होता याबाबत खाजगी विना अनुदानित शाळांनी चिंताही व्यक्त केली होती त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी परिपत्रक काढून महापालिका आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याबाबत सूचना केल्या शाळांच्या इमारतींचं निर्जंतुकीकरण विद्यार्थ्यांच्या थर्मल स्क्रीनिंगसाठी गन उपलब्ध करून देणं ऑक्सिमीटर तसंच अन्य साहित्य उपलब्ध करून देणं याची जबाबदारी नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांवर असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे आज सतरा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबरपर्यंत स्थानिक प्रशासनाकडून शिक्षकांच्या टी पी सी आर चाचण्या मोफत करून देण्यासंदर्भातही निर्देश देण्यात आले शासनाच्या या परिपत्रकामुळं शाळांवरील जबाबदारीचा ताण कमी होणार आहे पण आता वीस नोव्हेंबरपर्यंत शासकीय कार्यालयांना दिवाळीची सुट्टी असताना नोव्हेंबर नोव्हेंबरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून शाळांसाठी आवश्यक ते साहित्य कसं उपलब्ध होणार हा प्रश्न आहेत